नमस्कार, बैलगाडी शौकीनांसाठी खुशखबर. मौजे नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे दिनांक 10/9/2024 रोजी वार मंगळवार भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आयोजित केले आहे. तरी सर्व बैलगाडी प्रेमींनी ऑनलाईन नोंदणी चालू आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आम्ही फाटीचा व्हिडिओ ड्रोन शूट करून सोडतोय. रितसर कोणाला पाहायचे असेल तर आदल्या दिवशी येऊन फाटी बघून जावा. आता पण बघते रस्त्याला टच आहे फाटी. हो, रस्त्यापासून 100 फुटावरती फाटी आहे. कोणतीही पार्किंगची अडचण येणार नाही, कोणत्याही बक्षिसाची अडचण येणार नाही. बक्षीस हे तुम्हाला रोख आणि पूर्णपणे मिळणार आहे. आणि बैल बांधायला पण मित्र बैल बांधायला भव्य आणि दिव्य पार्किंगची सोय केलेली आहे. आणि पिण्याची पाण्याची सोय आहे. सर्व सोय. कितीही पाऊस आला तर फाटीला अडचण येणार नाही. नमस्कार. दिनांक 10/9/2024 रोजी नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे नेवरी गार्डन रोडला जे आपण फाटीचं नियोजन केलेलं आहे बैलगाडी शर्यतीच्या, त्याचा तुम्हाला आता आम्ही लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आम्ही तुम्हाला फाट्याचं दर्शन करून देत आहे. फाट्या ह्या पूर्व आणि पश्चिम अशा दिशेने ठेवलेल्या आहेत. पण पश्चिमेकडून बैलगाडी आपली सुटणार आहे. ते पूर्वेच्या बाजूला जाणार आहेत. त्याच्यानंतर या बैलगाड्या पार्किंगची सोय जो नेवरी गार्डन रस्ता गेलेला आहे त्याच्या पलीकडे म्हणजे उत्तरेला दक्षिणेच्या बाजूला आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. नमस्कार. मौजे नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे कट्टा ग्रुप आयोजित भव्य आणि दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे. 10/9/2024 वार मंगळवार सकाळी 8 वाजल्यापासून मग बैलगाडीला शर्यतीला सुरुवात होईल. एक दिवस अगोदर ऑनलाईन नोंदणी बंद होईल. ऑनलाईन नोंदणी आतापर्यंत 60-70 गाड्या नोंदणी झालेली आहे. आणि शासनाच्या नियमाप्रमाणे बैलगाडा शर्यत पूर्ण रितसर मैदान एक बैल एक आदत याप्रमाणे. नमस्कार. बक्षिसाची रक्कम पूर्ण आणि रोख रक्कम स्वरूपात दिली जाईल. याची सर्व बैलगाडी शौकिकांनी नोंद घ्यावी. परमिशन सगळ्या काढलेत ना? परमिशन सगळ्या रिक्सर आहेत. बैलगाडीच्या अद्याप संघटनेप्रमाणे पूर्ण रिक्सर परमिशन काढून आपण एक मैदान घेत. नमस्कार. बैलगाडा प्रेमींना एक नम्र सूचना आहे की आपल्या मैदानामध्ये ज्या अफवा पसरवल्या जातील त्या अफवावर कुणीही विश्वास ठेवू नये. मैदान हे अतिशय पारदर्शक आणि बैलगाडीचं बक्षीस आपलं रोख स्वरूपात आणि ठरल्याप्रमाणे दिलं जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. काय कोणाला काय शंका वाटत असेल तर जे नंबर आपण ऑनलाईन जे नंबर दिले त्या नंबरशी संपर्क साधावा.